In response to the recent Wayanad landslides, which killed more than 200 people, the Goa government has revived its high-level disaster management council. Ground-level revenue officials are now entrusted with reporting illegal hill-cutting activity. On Friday, Chief Minister Pramod Sawant presided over high-level meeting of the State Disaster Management Committee in Porvorim. Revenue Minister Atanasio Monserrate, as well as other senior officials, attended the meeting. State Disaster Management Authority Committee आज कंडक्ट केली असेंबली सांगल्याप्रमाणे वायनाडचो इन्सिडेंट झाल्याउपरांत आम्ही आमच्या स्टेटीचो रिव्हाव घेवपाचो असेंब्लीतूच ठरलेलो आणि त्याच्या उपरांत स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचो व्हाईस चेअरमॅन आणि रेव्हेन्यू मिनिस्टर मिस्टर बाबूश कोलसरत त्याच्या बरोबर असा त्याचबरोबर जो संदीप जेकी सेक्रेटरी रेव्हेन्यू कलेक्टर जो स्नेहा गीते अँड मेंबर सेक्रेटरी ऑफ प्रदीप सर डॉक्टर प्रदीप सर मुखादर आम्ही ह्या टोटल आतापर्यंत गोयात झालेले लँडस्लाईड हे 2022 सगळ्यात व्हडले लँडस्लाईड जे असा पण हे 3 जाग्याचेर झाले सातरे ताज्या उपरांत करंजलेची आणि करंजल बुद्रुक अशा 3 जाग्याचेर आणि मावशी ह्या गावात आणि विच इज ऑल्सो ह्यूज जवळपास 1,00,000 स्क्वेअर मीटर एरिये हे पुराय लँडस्लाईड गोयात झाले आतापर्यंत हे लँडस्लाईड सोडून ज्या ज्या जाग्याचे नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा लहान लहान लँडस्लाईड झाला जे पारनेस तालुका सत्तरी तालुका बिचोले तालुका पेंड्या तालुका आणि साऊथ गोव्यातल्या सगळ्या मारगोवा तालुकापासून सालसेत तालुकापर्यंत हा जो सगळ्याचो ओव्हरऑल रिपोर्ट आम्ही 2022 हो रिपोर्ट प्रेझेंट त्यांच्यानी स्टडी केलो रिपोर्ट स्टडी इन्क्लुडींग फक्त 70 तो केलो आणि कलेक्टरांनी रिपोर्ट स्टडी जो असा पण हो पुराय रिपोर्ट आम्ही म्हणतात तसो पुराय दोन्ही जिल्ह्यात केलो आणि सातरा हंगासर जाल्लो लँडस्लाईड ऑलमोस्ट दोन वरां चलून वचून थंयसर प्रॅक्टिकली पळयले आणि कित्याक लँडस्लाईड जालो ताची वेगवेगळी कारणांय सोडली ताजे मेंबर सेक्रेटरी आशिले बाप आमचो बायोडायवर्सिटी बोर्डाचे मेंबर सेक्रेटरी बाप डॉक्टर प्रदीप सरगुमादर हे टोटली ही टीम कॉर्डिनेट करताले कॉपटेन एक्सपर्ट मेंबर दिलीप आगुरकर आणि डॉक्टर मनोज इब्राहिमपूरकर हे त्याचे कॉपटेन मेंबर आशिले पामलेदार 70 रेंज फॉरेस्ट ऑफिसर 70 आणि अदर ग्राउंड स्टाफ या सगळ्यांनी त्यांना मदत केली या लँडस्लाईडची कारणं जेव्हा सोदपाक गेले त्यांना हेवी रेनफॉल हे कारण आशिलेच पण त्याचबरोबर हेवी रेनफॉलाच्या बरोबर थंयसर जाल्ल्यो केन्ना तरी जे ह्याच्या पयली खूप पयली थंयसरले डिफॉरेस्टेशन जे जाल्ले हे एक कारण असू शकता आणि डिफॉरेस्टेशन जाल्ल्या कारणान थंयसर उदक कंटिन्युअसली त्या डोंगरात भितर वचत आणि मागे डोंगर जो असा पयली हो कंप्लिटली डोंगर फुटून कंप्लिटली जवळपास 3 किलोमीटर पर्यंत ब्रेंजीन जे असा पयली ही उदक कंटिन्युअसली व्हावून येवप हे त्याचे खूप मोठे कारण असले हे करता असताना त्याची माती ही चिसूळ माती आणि ज्याका आम्ही म्हणतात रॉकी सॉल म्हणण्यापेक्षा भीतर वॉट एट कॉल लाईम स्टोन तिथून आशिल्लो स्टोन जो आशिल्लो हा लाईम स्टोन आशिल्लो आणि अशी वेरियस कारणं असा म्हणजे केन्ना तरी थंय कोणीतरी पयली अशा पद्धतीन डिफॉरेस्टेशन केल्ल्या कारणान हे जावपाक शकता आणि डोंगर कंप्लिटली बदल्यान सुटलो हे झाले त्याच्यातले कारण ह्याच्या व्यतिरिक्त झाली लँडस्लाईड ही वेगवेगळ्या आमच्या डेव्हलपमेंट ह्याच्याकडे जी प्रोजेक्टांकडे झाली फॉर एक्झाम्पल जर मालपे असतले अशा प्रोजेक्टाकडे जी लँडस्लाईड झाला ताजोय स्टडी कलेक्टरांनी करपाक घेतला या सगळ्या रिपोर्ट आणि त्यांची सजेशन्स आम्ही ऐकून घेतल्या उपरांत आम्ही जी डिसिजन्स आत्ता घेतल्या म्हणजे पुढे लँडस्लाईड जावची न्ही गोयात ह्याच्या खातीर घेतलेली डिसिजन्स ही अशी असा आम्ही ॲट प्रेझेंट असलेल्या कमिटी आणि 3 महिन्याचे एक्सटेन्शन दिला आणि त्या 3 महिन्याच्या एक्सटेन्शनात परत एकदा त्यांना गोयभर अशा लँडस्लाईड प्रोन एरियाज डोंगर खंयचे असत जर त्यांच्यानी ते आयडेंटिफाय करचे प्रायोरिटी आमच्यो ज्यो स्मॉल विलेजीस डोंगराच्या सकयल जर खंयच्यो आसात जाल्यार त्यो पयली आयडेंटिफाय करच्यो म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगे केपे काणकोण ह्या भागात अश्यो थोडेशे गाव वाडे म्हटल्या जाता ते वाडे लोक वस्तीने थंय रावतात ते आयडेंटिफाय करचे आणि थंयसर जर एखाद्यो ऍक्टिव्हिटीज डोंगराचेर चलता असत जाल्यार त्यो स्टॉप करपा खातीर
दुसरी जी सजेशन्स आशिल्ली, रिकमेंडेशन्स जी आशिल्ली, वी आर गिवींग द ट्रेनिंग फॉर द कॅपेसिटी बिल्डींग ऑफ द मामलेदार, जेडीओज, आरएफओज, हांच्या खातीर ट्रेनिंग दितले आणि कशा पद्धतीत प्रिव्हेन्शन करपाचे हे आम्ही ठरयतले. पहिली खंयची आशिल्ली, आम्ही कम्युनिटीक इन्वॉल्व करून घेतले, परत त्याचे इरोजन कंट्रोल करपा खातीर वेगवेगळ्यो गजाली करतले, स्टेबिलायझेशन मेजर्स विथ वेजिटेशन ही गजाल आम्ही इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्टेबिलायझेशन ही गजाल करतले. आम्ही बाकीच्या सगळ्या जणांना गायडलाईन इश्यू करपाचे ठरवले, म्हणजे ही गायडलाईन जी असा ही विशेष करून आमच्या फॉर ऑल डिपार्टमेंट इन्क्लुडिंग द रेव्हन्यू डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट, पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट, टीसीपी डिपार्टमेंट्स, पंचायत डिपार्टमेंट्स, म्युन्सिपॅलिटी डिपार्टमेंट्स, जी कन्सर्न डिपार्टमेंट्स असा, हाका जे आमच्या एक्सपर्ट मेंबरांनी सजेशन्स दिले, ती सगळी सजेशन्स म्हणजे नो डेव्हलपमेंट झोन्स, इको सेन्सिटीव्ह एरियाज, ओके, परत असे जे एरियाज असा हांगासर म्हणजे ना कन्स्ट्रक्शन ना एग्रीकल्चर आणि हे डिस्टेबिलायज जावपाक जायना म्हणून आम्ही किती किती प्रिकॉशन्स घेऊन जाय. हाजी ॲडवायझरी जी असा पण हाजी ॲडवायझरी सी एस आर कडल्यान कन्सर्न डिपार्टमेंटाक वेतली आणि त्याचे स्ट्रिक्टली फॉलो जावपाक जाय, जेणेकरून हेल्थफोर्ट अशा पद्धतीचे इन्सिडंट जावचे न्ही म्हणून. सेन्सिटायज अबाउट दीस लँडस्लाईड इश्यूज जे असा पण याबद्दल त्यांना सेन्सिटायज करपा खातीर ही गजल येतात त्या शुक्रारा करतले. म्हणजे शुक्रारा पहिली तीन गजाली आम्ही करतात, एक कमिटीक आम्ही रिन्युअल दिता आणि कमिटीक परत फुडले काम दिता, एक ॲडवायझरी इश्यू करता आणि आम्ही वर्कशॉप जो आता शुक्रारपर्यंत घेता. वी आर टेकिंग द हेल्प ऑफ नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, त्यांची मदत घेता, त्यांची मदत घेऊन गोयात अशा पद्धतीचे एरियाज खंयचे असा की आमकां वेल इन एडवान्स जर डिस्टेबिलायज खंयचो डोंगर जाला आसा जाल्यार करपाक जाय, ताका आमी अर्ली वॉर्निंग सिस्टम ही डेवलप करपाचे, म्हणजे तितून ते चिप्स बरेचशे कडेन पेनेट्रेट करपाचो प्रकार आसा, तेजी हेल्प घेऊन आम्ही तेही करपाचे थारायला. म्हणजे ताकाच लागून इट इज अ लँडस्लायड इन्व्हेंटरी, स्लोप स्टेबिलिटी आणि लँडस्लायड ट्रिगर्स, थ्रेशहोल्ड परसेप्शन्स व्हॅल्यूज हे सगळे काढून आम्ही त्या पद्धतीत एक सिस्टम डेव्हलप करपाचे. म्हणजे लास्ट वन ही देन कलेक्टराच्या अंडर मॉनिटरिंग सिस्टम, स्पेशली आम्ही तलाटीज आणि पी आयज ज्या ज्या जाग्याचेर विशेष करून आम्ही म्हणटा तो डोंगर कापता हे जर एकदा कलेक्टराक पणजे वचून कळना, बट हेन्स फोन तलाटी वील बी द रिस्पॉन्सिबल, म्हणजे ताणें डायरेक्टली नॉर्थ गोवा अँड साऊथ गोवा कलेक्टराक इन्फॉर्म करचें पडटलें की डोंगर कापप सुरू आसा आणि कलेक्टराच्या अंडर आम्ही सेल डेव्हलप करता, म्हणजे कन्सर्न मामलेदार पी आय तलाटी वील गो देर प्रॅक्टिकली, वील सी अँड वील स्टॉप जो डोंगर कापता पहिली किंवा लँडस्लाईड कट किती करता असं ते डायरेक्टली स्टॉप करतले आणि देन दे व्हेरीफाय परमिशन घेतला ना घेतला हे सगळे व्हेरीफाय जर आमच्या तलाट्याक दिसले की बाबा खऱ्या अर्थात हांगा जर डोंगर कापली तर, आणि जर तलाटी रिपोर्ट करिना सुद्धा जरी असत जाल्यार तलाटी वील बी द रिस्पॉन्सिबल, ही वील हॅड द रिस्पॉन्सिबल. तशी स्पेसिफीक ऑर्डर कलेक्टर त्याला इश्यू करतले, दीस इज युअर स्पेसिफीक वर्क फॉर द आमकां लँडस्लाईडच्या बाबतीत. त्यासाठी आम्ही व्हेरी वी आर व्हेरी मच सिरियस. आम्ही आतापर्यंत ह्यो सगळं वी आर फॉर्मिंग द डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आतापर्यंत आमच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट फक्त कमिटी आशिल्ली जी ती हेडेड बाय द अवर कलेक्टर आणि वायस हांव चेअरमॅन आणि मनसराज बाब तुझा वायस चेअरमॅन आशिल्लो, बट आम्ही स्पेशल ऑथॉरिटी फॉर्म करता. वी वील ऑथरायज अवर फ्यू ऑफिसर्स ओनली फॉर डेट वर्क, त्याला आणि वेगळे खंयचेच काम दिवचे ना. कंटिन्युअसली त्यांनी 365 डेज आम्ही जे आता अर्ली वॉर्निंग सिस्टम आणि मॉनिटरिंग सिस्टम बाकीचे सगळे काम मॉनिटर करप, आता जी कमिटी घातल्या त्या कमिटी बरोबर भोवप, ते बाकीचे सगळे आय एम खरोखर हांव कॉंग्रेच्युलेट करता एन्टायर कमिटी जितक्यांची नावां वाचल्या आणि इन्क्लुडींग बाब प्रदीप सरपादक तांच्यांनी जे थरोली 2 महिने काम केलां आणि 2 महिने त्यांच्यांनी जे आमकां विशेष करून जे रिपोर्ट्स त्यांच्यांनी दिल्या पहिली एप्रिसिएट करीत सारखे रिपोर्ट्स असा आणि इतक्या बऱ्या पद्धतीचे म्हणजे दिसीज लँडस्लाईड मोदी जाल्ले लँडस्लाईड हे वचून पळयत जाल्यार म्हाका दिसता खरोखरच हांव तेंचे खूब खूब कॉंग्रेच्युलेट करता तेंकां आणि डीप रिपोर्ट त्यांच्यांनी स्टडी करून जो आसा पेंटो दिल्लो आसा. त्यातील एकंदर हेच पुढे गोंयात म्हणजे जो आतापर्यंत त्यांचे 3 कंट्री लँडस्लाईड आसा
एक दोन आणि तीन तिन्हीकडे पद्धतीने डिटेलला स्टडी केला आणि तो खुशबू जावचो नाही म्हणून आमचा प्रयत्न असा आल्यामुळे आणि त्याच्या खातीर आम्ही ही सगळ्यो गजाली ज्यो असा पण त्यो सगळ्यो गजाली ह्या फुडें एज अ स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट आमची कमिटी ऑथॉरिटी फॉर्म जाल्या उपरांत कंटिन्युअसली आम्ही ते मॉनिटर करतले कंटिन्युअसली ते पळोवपा खातीर आमचे ऑफिसर्सूय आम्ही अपॉइंट करतले वी आर टेकिंग ऑलमोस्ट इवन जो वी आर इन्वॉल्विंग द एनवायरमेंट डिपार्टमेंट स्पेशली फॉर दीस पर्पज ऑफ म्हणजे इको सेन्सिटीव्ह झोन जो डेव्हलपमेंट जो असेल त्याला आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बरोबर एनवायरमेंट डिपार्टमेंटाचं इन्वॉल्व केला आणि या वॉर्कशॉपातून एकदा सेन्सिटायज केल्या उपरांत तांच्याय लक्षात येतले की ह्या पद्धतीच्यो जर खंयसरूय जर अशा पद्धतीची इल्लिगेलिटीज जर सुरू आसत जाल्यार ती पटकन स्टॉप करपा खातीर आम्ही तलाटी आणि कलेक्टरांना वापरतात. म्हाका दिसता आयच्या म्हणजे वायनाड जाल्ल्या इन्सिडंसाच्या उपरांत खरोखरूच आम्ही जागे झाले म्हणपाक काय हरकत ना. गरीब म्हणजे आम्ही 2022 उपरांत सुद्धा ज्या स्पिडीत आम्ही काम करपाक जाय आशिल्ले ते आम्ही थोडेशे कमी आशिले बट नाव वी विन द फूल स्पीड आमचे डिजास्टर मॅनेजमेंट जे आहात पहिली हे काम करतले अशा पद्धतीचे खंयचोच इन्सिडंस परत गोंयात आम्ही जावपाक दिवचे ना. त्याच्या खातीर प्रिकॉशनरी मेजर्स ही घेवपाक जाय की हेड ऑफ द डिपार्टमेंट विल टेक द प्रिकॉशनरी मेजर्स पॉलिसी डिसिजन्स आणि त्याच्या खातीर आपली स्पेशल फंड प्रोविजन हे बी सरकारा कडल्यान जे आसा पहिली टायम टू टायम त्यांना आम्ही करतले हाजी हांव आशा व्यक्त करता आणि अशा पद्धतीचे इन्सिडंट्स कोणाच्या जरी नजरेक आले असत जाल्यार तेंच्यांनी डायरेक्टली दे कॅन इन्फॉर्म अवर बोथ द कलेक्टर्स तेंच्यांनी डायरेक्टली इन्फॉर्म करपाक जाता वी वील एक्ट ऑन इट. क्लियर कट ही मिटींग जितक्या सिरियसली आम्ही असेंब्लीन प्रॉमीस केल्या उपरांत असेंब्लीन आपण दुसरे दीस घेतल्या तुका सरकाराचो सिरियसनेस तुका कळपाक जाय कारण म्हणजे हो प्रश्न तुम्ही विचारतोय पडूंक जायनासलो. वी आर व्हेरी मच सिरियस असेंब्लीन आपण रोखडीच आम्ही दुसरे दीस ही मिटींग लायली आहे तुका हेजो सिरियसनेस कळपाक जाय. भायल्यान जाला तशें आमकां गोंयांत करून दिवपाचें ना आतां न्ही फुडल्या 50 वर्सांनी जावपाक जायना हाजी प्रिकॉशन्स आमी आतां घेता म्हणून तर हेचे स्ट्रॉंग डिसिजन म्हजे सरकार आतां घेता फुडल्या 50 वर्सांत सरकार गोंयांत अशा पद्दतीची गजाल जावची न्ही म्हणून प्रिकॉशन्स जी आसा पळय ती आमी आमच्या डिजास्टर मॅनेजमेंटच्या वतीन घेता. थँक्यू.